मी आत्ता ही असताना तीच पिटिशन आर्ग्यू करून आपल्यासमोर प्रेस कॉन्फरन्स करतो आहे. लोकांच्या मनामध्ये आणि राजकीय पक्षांच्या मनामध्ये जी शंका आहे, का कायद्यामध्ये तुम्ही ईव्हीएम वापरा किंवा बॅलेट वापरा असं दोन्ही सोयी आहेत, असंच नाही की तुम्ही असं हे करावं त्या ह्याच्यामध्ये. मी काही गोष्टी इथे बोलू शकत नाही कारण का मला माहिती आहे की मी ते इलेक्शन पिटिशन लढत असताना काय फेस करतो याची मला कल्पना आहे. पण मी काल जे म्हणालो की सर्व विरोधी पक्षाने, आणि हे मी आज नाही म्हणत आहे, 2004 मी ज्यावेळेस पडलो त्यावेळेस माझं स्टेटमेंट होतं, सगळ्या पत्रकारांनी सगळ्यांनी माझं हास्य केलं की मला लोकांनी पाडलं नाही, मला ईव्हीएमनी पाडलं. दुर्दैव आहे मी असं म्हणेन की इथले असणारे जेवढे इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स आहेत, तज्ज्ञ आहेत, यांनी जी मांडणी केली पाहिजे ती मांडणी ते करत नाही. आणि हे माझ्या दृष्टीने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशामधली सगळ्यात मोठी कॅज्युअलिटी काही असेल तर ती इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी ही कॅज्युअलिटी आहे. त्याच्यामुळे माझं असणार ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्सना अपील राहणार आहे की तुम्ही ईव्हीएमबद्दल तुमचं मत मांडा, चांगलं आहे वाईट आहे, आम्ही असं काही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर नाही, त्याच्यामुळे आम्हाला जे लिहितात येतात त्याच्यावरती आमचं ओपिनियन आम्ही करतो. पण खऱ्या अर्थाने इथला जो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे त्यांनी जर लिहायला सांगितलं की हे योग्य आहे की अयोग्य आहे, तर मला वाटतं असं बऱ्याच गोष्टी याच्यामधल्या स्पष्ट होतील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे.